हॅलो एव्हरीवन्स, आज आपण पाहणार आहोत लेक्चर नंबर 5, न्यूक्लिअर केमिस्ट्री। तर आज आपण त्यामध्ये काही न्यूमेरिकल सॉल्व करणार आहोत। न्यूमेरिकल्स त्यामध्ये टाइप फर्स्ट आहे कॅल्क्युलेशन्स ऑफ हाफ लाईफ ऑफ डीके कॉन्स्टंट, मीन कॅल्क्युलेशन्स ऑफ डीके कॉन्स्टंट। दिस एक्झाम्पल रिलेटेड ऑन और डिपेंड्स अपॉन सेक्युलर इक्विलिब्रियम और रेडिओ ॲक्टिव इक्विलिब्रियम्स। तर एक्झाम्पल काय बघा, याच्यामध्ये सेक्युलर इक्विलिब्रियम आणि रेडिओ ॲक्टिव इक्विलिब्रियम हे आपण लेक्चर नंबर 4 मध्ये हा पॉईंट्स डिटेलमध्ये पाहिलेला आहे। तर त्याच्यावरच हे एक्झाम्पल आहे, त्या पॉईंट्सच्या आधारे आपण हे एक्झाम्पल इझिली कॅल्क्युलेट करू शकतो। तर एक्झाम्पल आहे, इट वॉज फाउंड दॅट द युरेनियम मिनरल सफिशियंटली ओल्ड फॉर इक्विलिब्रियम टू बी इस्टॅब्लिश्ड कंटेन इन 2.8 × 10⁶, मीन्स नंबर ऑफ युरेनियम ॲटम डिसइंटिग्रेट 2.8 × 10⁶ ॲटम्स। टू वन ॲटम ऑफ रॅडियम्स, मीन्स नंबर ऑफ रॅडियम ॲटम्स इज इक्वल टू 1 ॲटम्स। द हाफ लाईफ टाईम्स ऑफ रॅडियम, हाफ लाईफ टाईम्स ऑफ रॅडियम इज इक्वल टू 1620 इयर्स। कॅल्क्युलेट हाफ लाईफ ऑफ डीके कॉन्स्टंट्स, मीन्स लॅम्बडा ऑफ युरेनियम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क्स। म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अकॉर्डिंग टू सेक्युलर इक्विलिब्रियम और रेडिओ ॲक्टिव इक्विलिब्रियम वी नो दॅट नंबर ऑफ ॲटम्स ऑफ युरेनियम disintegrate upon number of atom of radium disintegrate is equal to half lifetimes of uraniums upon half lifetimes of radiums। हे सेक्युलर इक्विलिब्रियम मध्ये आपण रिलेशन्स पाहिलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये युरेनियम हा पॅरेंट एलिमेंट्स आहे आणि त्यापासून आपल्याला रॅडियम हा डॉटर एलिमेंट्स मिळालेला आहे। हा जो आहे तो काय याच्यामध्ये हा पॅरेंट एलिमेंट आहे आणि हा जो आहे तो काय याच्यामध्ये डॉटर रेडिओ ॲक्टिव एलिमेंट्स आहेत। ह्या दोन्हीचा आपल्याला रिलेशन्स आपण या ठिकाणी सेक्युलर इक्विलिब्रियम आणि रेडिओ ॲक्टिव इक्विलिब्रियममध्ये घेतलेला आहे। तर आपल्याला माहिती आहे की समजा आपल्याला जर हाफ लाईफ टाईम्स ऑफ युरेनियम माहीत असेल तर त्यावरून आपण डीके कॉन्स्टंट काढू शकतो, म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू 0.693 अपॉन T1/2 युरेनियम। म्हणजे या ठिकाणी जर आपल्याला ह्या फॉर्म्युल्याच्या साह्याने हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये जर समजा आपल्याला हाफ लाईफ टाईम्स ऑफ युरेनियम जर आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केला हा, तर आपल्याला इझी काय कॅल्क्युलेट करता येईल, हाफ लाईफ टाईम्स डीके कॉन्स्टंट ऑफ रॅडियम हा इझी युरेनियम हा इझिली आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल। तर याच्यामध्ये आपल्याला हाफ लाईफ टाईम्स ऑफ युरेनियम इज इक्वल टू, हा जर फॉर्म्युला जर आपल्याला सिम्प्लिफाय करायचा असेल तर हे हाफ लाईफ टाईम्स ऑफ रॅडियम आपण इक्वल टू 88 साईडला पाठवलं तर काय होईल, NU/NRa, मीन्स डिसइंटिग्रेशन ऑफ युरेनियम रेडिओ ॲक्टिव एलिमेंट्स अपॉन डिसइंटिग्रेशन ऑफ रॅडियम रेडिओ ॲक्टिव एलिमेंट्स इन टू हाफ लाईफ टाईम्स ऑफ रॅडियम्स। बरोबर, तर याच्यामध्ये आपल्याला पूर्ण व्हॅल्यू माहीत आहेत, ही व्हॅल्यू माहीत आहे डिसइंटिग्रेशन ऑफ युरेनियम रेडिओ ॲक्टिव एलिमेंट्स 2.8 × 10⁶ ॲटम्स अपॉन नंबर ऑफ ॲटम रॅडियम या ठिकाणी दिलेले आहेत, किती आहे 1 ॲटम्स, इन टू हाफ लाईफ टाईम्स ऑफ रॅडियम 1620 इयर्स। हे कॅल्क्युलेटरच्या साह्याने जर आपण हे पूर्ण टर्म्स ही सोडून घेतली तर याचा आन्सर काय येईल, हाफ लाईफ टाईम्स ऑफ रेडिओ ॲक्टिव एलिमेंट्स ऑफ युरेनियम T1/2U इज इक्वल टू
4.536 इंटू 10^9 इयर्स म्हणजे या ठिकाणी आपण काय कॅल्क्युलेट केलं, हाफ लाइफ टाइम्स ऑफ युरेनियम हा इजी आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, डीके कॉन्स्टंट ऑफ रेडिओएक्टिव एलिमेंट्स युरेनियम हा या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. या ठिकाणी कॅल्क्युलेट हाफ लाइफ टाइम्स ऑफ डीके कॉन्स्टंट ऑफ पॅरेंट एलिमेंट्स मीन्स रेडिओएक्टिव एलिमेंट्स युरेनियम लॅम्डा यू इज इक्वल टू 0.693 अपॉन टी वन हाफ युरेनियम. इज इक्वल टू 0.693 अपॉन T1/2 आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे. बरोबर, या व्हॅल्यू या ठिकाणी घ्या, 4.536 इंटू 10^9 इज इक्वल टू 0.693 अपॉन 4.536 इंटू 10^-9 होईल. बरोबर, आता हे जे आहे याचा जर आपण डिवाइड केलं कॅल्क्युलेटरच्या साह्याने तर व्हॅल्यू काय येईल या ठिकाणी, 0.1527 इंटू 10^-9 काय येईल, पर इयर येईल. बरोबर, म्हणजे त्याला आपण सिम्प्लिफाय केलं म्हणजे लॅमडा यू इज इक्वल टू 1.527 इंटू 10^-10 पर इयर हे त्याचं काय येईल, आन्सर येईल. तरी एक्झाम्पल एकदम इझी आहे हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आपण टाईप सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत. टाईप टू एक्झाम्पल्स कॅल्क्युलेशन ऑफ अवोगॅड्रोज नंबर्स और नंबर ऑफ ॲटम्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स टाइप टू. द हाफ लाइफ एग्जाम्पल हाफ लाइफ ऑफ रेडियम इज 1620 इयर्स इफ वन ग्राम ऑफ रेडियम 1 gram of radium 3.7 into 10^10 disintegration per second means minus dN by dt is equal to 3.7 into 10^-10 disintegration per second. Calculate the value of Avogadro's numbers means calculate of N. हे आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. तर फॉर्म्युला काय, मायनस डी एन बाय डी टी इज इक्वल टू लॅमडा इन टू एन हा आपला फॉर्म्युला आहे. बरोबर, ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला मायनस डी एन बाय डी टी याची व्हॅल्यू दिलेली आहे. तर लॅमडाची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. लॅमडाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय, 0.693 अपॉन टी वन हाफ ऑफ रेडियम्स. तर या ठिकाणी आपल्याला हा दिलेला आहे, रेडियम्स हा इयर्समध्ये आहे. सेकंद याचं कन्वर्जन आपण सेकंदामध्ये कन्वर्जन करून घ्यायचं तर 1620 इयर्स एका वर्षामध्ये दिवस किती असतात, 365. एका दिवसामध्ये आवर्स किती असतात, 24. एका मिनिटामध्ये सेकंद किती असतात, 60. बरोबर, 60 into 60 हे सेकंदामध्ये कन्वर्जन झालं. हे कशामध्ये झालं, डेजमध्ये, हे आवर्समध्ये, हे मिनिटमध्ये आणि हे सेकंदामध्ये. हे म्हणजे आपल्याला याचं कन्वर्जन सेकंद, कारण या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला, डिसइंटिग्रेशन पर सेकंद. आणि हे पण आपण कशामध्ये कन्वर्जन करून घेतलं, सेकंदमध्ये कन्वर्जन करून घेतलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी लॅमडा इज इक्वल टू 0.693 अपॉन
1620 into 365 into 24 into 60 into 60 ही जी वैल्यू आलेली आहे, ही वैल्यू कशाची आहे, ही वैल्यू आपण लॅम्बडा ची कॅल्क्युलेट केलेली आहे। आता हा जो फॉर्म्युला आहे, हा जो फॉर्म्युला आपण या ठिकाणी माइनस डी एन बाय माइनस डी एन बाय डी टी इज इक्वल टू जीरो पॉइंट इज इक्वल टू आता या फॉर्म्युला मध्ये लॅम्बडा ची वैल्यू काय, 0.693 अपॉन 1620 इंटू 365 इंटू 24 इंटू 60 इंटू 60 बरोबर इंटू एन बरोबर। तर मायनस डी एन बाय डी टी ची वैल्यू काय आहे, 3.7 इंटू 10⁻¹⁰ इज इक्वल टू 0.693 अपॉन 1620 इंटू 365 इंटू 24 इंटू 60 इंटू 60 इंटू एन। तर एन इज इक्वल टू 3.7 इंटू 10⁻¹⁰ इंटू 1620 इंटू 365 इंटू 24 इंटू 60 इंटू 60 हे ब्रॅकेट मध्ये घ्यायचं, डिवाइड बाय 0.693 बरोबर। त्याच्यामध्ये ही पूर्ण टर्म्स आपण काय केलेले आहे, ही कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने ही पूर्ण टर्म जर आपण सॉल्व करून घेतली तर याचा आन्सर काय येईल, एन इज इक्वल टू 2.728 इंटू 10⁻²⁰ ॲटम्स ऑफ ग्रॅम ऑफ रॅडियम, ओनली रॅडियम्स। आता आपल्याला रॅडियम 226 साठी जर कॅल्क्युलेट करावं लागेल तर काय येईल, हे आन्सर आलेलं आहे 2.728 इंटू 226 इंटू 10⁻²⁰। या ठिकाणी 226 साठी आपल्याला ॲव्होगाड्रोज नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे किंवा नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करायचा आहे। तर ह्याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर व्हॅल्यू काय येईल, या ठिकाणी याची व्हॅल्यू काय येईल, 6.16 इंटू 10⁻²³ ॲटम्स फॉर 226 ग्राम ऑफ रॅडियमसाठी आहे बरोबर। हे 226 ग्राम ॲटम्स ऑफ रॅडियमसाठी हे आपल्याला आन्सर आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं आहे। तर हे एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलेलं असेल। तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण दोन प्रकारचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत, एक म्हणजे काय केलं आपण, कॅल्क्युलेट द हाफ लाईफ डिके कॉन्स्टंट ऑफ रेडिओ ॲक्टिव इलिमेंट्स अँड टाईप, सेकंड कॅल्क्युलेशन्स ऑफ ॲव्होगाड्रोज नंबर्स ऑर नंबर ऑफ ॲटम्स ऑफ रेडिओ ॲक्टिव इलिमेंट्स। तर लेक्चर नंबर 5 न्यूक्लिअर केमिस्ट्री आपण या ठिकाणी स्टॉप करत आहोत। थँक्यू।